तर कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना आता राज्यात पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता आहे वाढत जाणारी संख्या रोखायची असेल तर कदाचित पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता अनेक मंत्र्यांनी व्यक्त केली आहे अशा परिस्थितीत पुन्हा लॉकडाऊन लागलं तर आपल्या व्यवसायाचं काय होणार हा प्रश्न व्यापाऱ्यांपुढे आहे व्यापाऱ्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या आता मुंबईत वाढायला लागलेली आहे त्यामुळेच कुठेतरी आता कडक निर्बंध लाभण्यासंदर्भात प्रशासनाकडून हालचाली सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे माझं मागील जवळपास चार ते पाच महिन्यांपासून व्यवसायाला सुरुवात केलेल्या व्यापाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे कशा पद्धतीची त्यांची परिस्थिती आहे थेट आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मी सध्या दादर परिसरातील एका दुकानात आहे ज्या ठिकाणी दादर व्यापारी संघाचे सर्व पदाधिकारी बसलेत आणि त्यांचं नेमकं या मध्ये काय म्हणणं आहे कशा पद्धतीने आगामी काळातली सरकारची दिशा असायला हवी किंवा सरकारनं त्यांच्याशी या संदर्भात काही बातचीत केली का आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत मागच्या काही दिवसांपासून तुमच्या व्यापाराला सुरुवात झाली आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत आता तुमची काय मागणी आहे कशा पद्धतीची परिस्थिती सध्या तुमची सर गेले दीड पावणे दोन वर्ष मुंबई शहराच्या सगळ्या व्यापाऱ्यांनी हा त्रास भोगला आहे आणि आपण सगळ्या व्यापाऱ्यांनी साथ दिलेली सरकारला लॉकडाऊनमध्ये पण लॉकडाऊन हा सोल्युशन नाही आहे ते दिसलं आहे कारण परत परत ते तसं परत कोरोना येतो आहे कोरोना जातो आहे डेल्टा आला डेल्टा गेला आता ओमिक्रॉन आलं आहे ओमिक्रॉन जाणार आहे सगळी वेगवेगळी बातमी आपल्याला येत आहे तर लॉकडाऊन हा सल्युशन आहे का है सगया, गौर्मेंट, गौर्मेंट, है, सगया ला ला हे सगळ्यात म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट बी एम सी ह्या सगळ्यांनी आपल्याला सांगून द्यावं की लॉकडाऊन झालं तर सगळं जाईल हे लिहून द्यावं त्या लोकांनी नंतर लॉकडाऊन लावावं सर तुम्ही काय सांगाल मागच्या काही दिवसात तुमच्या व्यवसायाला सुरुवात झाली आता पुन्हा एकदा कुठेतरी निर्बंध लागण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने मी सर्वाईव्ह करताय काय अडचणी येत आहेत तुमच्यासमोर नाही आत्ताच गेले पाच सहा महिन्यापासून आम्ही आमच्या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे आणि आधी पण लॉकडाऊन लागला त्यावेळेला पण आम्ही दुकानदारांनी खूप सफर केलेला आहे म्हणजे सरकारनी केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र सरकार असेल त्याने आम्हाला कुठलीही मदत तशी केली नाही व्यापाऱ्यांना इव्हन त्यांनी एक इलेक्ट्रिकचं बिलंसुद्धा आमची काही माफ केली नाही आम्ही त्या काळात इलेक्ट्रिक बिल बिलं भरलेली आहेत आणि त्याच वेळेला आमच्या कामगारांनाही सुद्धा आम्ही सांभाळलेलं आहे पगार देऊन तर आता जर पुन्हा लॉकडाऊन झाला तर पुन्हा काय तीच परिस्थिती का तर मग व्यापाऱ्यांनी काय करायचं ह्या ह्या वेळेला व्यापाऱ्यांनी काय करायचं सरकार दरवेळेला लॉकडाऊन लावेल चला आम्ही लॉकडाऊनच्याही विरोधात नाही आहोत पण त्याच्यासाठी काय व्यापाऱ्यांसाठी काय उभा देणार आहेत सरकार आमच्यासाठी काय करणार आहेत इतर सगळ्या ह्याच्यासाठी सरकार करत आहे पण मग आमच्या व्यापाऱ्यांसाठीच का करत नाही आणि आता ही लॉकडाऊन आहे तर आता सोशल डिस्टन्सिंग वगैरे आम्ही पाळतो सगळे पण रस्त्यावरची जी गर्दी दाखवली जाते तर त्या गर्दीमध्ये काय करू शकतं सरकार एक एकंदरीत बघितलं तर रस्त्यावर हॉकर्स आहेत त्यांच्यावरती काय निर्बंध आहेत फक्त दुकानदारच का मिळतो दरवेळेला दुकानदार हा सॉफ्ट टार्गेट झालेला आहे का सरकारचं बस आम्हाला एवढंच सांगायचं आहे लॉकडाऊनच्या आम्ही तयारीत आहोत आम्ही करू आम्ही परत कारण का ही वेळ आहे की शेवटी याच्यातनं आपण सावरलं पाहिजे पण दरवेळेला व्यापारीच असा नसावा ह्या सगळ्या प्रकारचं टार्गेट सजेशन, सजेशन काय तुमचं कशा पद्धतीने तुम्ही निर्बंध गर... जसे निर्बंध ला आमच्यावर लावतील ला तसे सगळ्या ठिकाणी लावले पाहिजेत फक्त व्यापाऱ्यांनाच नाही आणि व्यापाऱ्यांना काहीतरी सूट द्यावी इलेक्ट्रिक बिल आहे टॅक्सेशन मध्ये काहीतरी करमाफी द्यावी तर ते काहीच करत नाहीत दुसरीकडे आपण एकीकडे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात लग्नांमध्ये गर्दी होती मात्र दुसरीकडं व्यवसायांवर कुठंतरी निर्बंध लादले जातात एकीकडं मंत्र्यांच्या लग्नांमध्ये मोठी गर्दी दुसरीकडं सर्वसामान्यांना जिथं आत्ता व्यवसायाला सुरुवात झाली त्यांची आता गंभीर परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये जर लॉकडाऊन लागलं तर तुमचे सरकारशी काय स सजेशन असणार आहे अशा पद्धतीनं तुम्ही नॉर्म्स पाळणार आहात पहिल्या तर एक काही असेल लॉकडाऊन असू काय बंद असू काय पॉलिटिकल पार्टीच्या बंद असू तर दुकानदारला टार्गेट करतात तर दुकानं बंद म्हणजे सर्व बंद झाला व तसं ॲक्च्युली आहे नाही दुकान बंद झाला म्हणून सर्व बंद झाला असं नाहीच तर सरकार आम्ही दुकानदार जे आहे ऍक्च्युली सर्व ओ पी जे नियमाप्रमाणे आम्ही वागतो नियमाप्रमाणे सर्व एक एक वस्तू आम्ही ते फॉलोअप करतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट